पूजा चव्हाण ही गोर बंजारा समाजाची आमच्या तरुणीच्या बाबत जे पुण्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला त्या मृत्यूबद्दल संपूर्ण गोर बंजारा समाजाला अतिशय दुःख झालेलं आहे आणि चव्हाण परिवाराच्या या दुःखामध्ये मी आणि आमचा सर्व समाज सहभागी आहे। परंतु या घटनेवरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं घाणेरडं राजकारण केलं जात आहे ते अतिशय चुकीचं आणि निराधार आहे। बंधूंनो, मी मागासवर्गीय कुटुंबातून, विमुक्त भटक्या कुटुंबातून ओबीसीचं नेतृत्व करणारा एक कार्यकर्ता आहे। गेल्या 30 वर्षापासून माझ्या सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक जीवनाला उद्ध्वस्त करण्याचा जो अतिशय वाईट प्रकार या ठिकाणी आपण सर्वांनी पाहिलेला आहे। बंधूंनो, खऱ्या अर्थाने आपण सर्वजण, प्रसार माध्यम असेल, समाज माध्यम असेल, या माध्यमातून जे काही दाखवण्याचा प्रकार केला मी आपल्या सर्वांना खात्रीने सांगू शकतो की या सर्व गोष्टीमध्ये तथ्य नाही। आपल्या सर्वांना मी विश्वासाने सांगू शकतो की याची चौकशी माननीय मुख्यमंत्र्यांनी लावलेली आहे। या चौकशीमध्येच्या माध्यमातून पोलीस तपास करत आहे। तपासामध्ये सर्व गोष्टी या ठिकाणी स्पष्ट होणार आहे। परंतु अशा पद्धतीने समाजाची आणि माझी वैयक्तिक ज्या पद्धतीने 10 दिवसापासून समाज माध्यम असेल, प्रसार माध्यम असेल, याच्यामध्ये जे अतिशय घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न झालेला आहे, मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावलेली आहे, पोलीस चौकशी करत आहे। मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की माझी आणि माझ्या कुटुंबाची आणि माझ्या समाजाची बदनामी आपण करू नका। चौकशीत जे काही सत्य बाहेर निघेल ते या ठिकाणी आपण सर्वांनी पहा, मला विश्वास आहे। या ठिकाणी आपल्या सर्वांना मी एवढंच सांगतो की बदनामी कृपा करून करू नका। आपण आता जो प्रश्न विचारला, मी 14 दिवस नाही, मी फक्त 10 दिवस आपल्या सर्वांचं जे प्रेम टीव्हीमध्ये मी पाहत होतो, माझे वयोवृद्ध आई वडील आहे, माझी पत्नी आहे, माझे मुलं बाळ आहे, ब्लड प्रेशर माझ्या पत्नीला आहे आणि आपल्या सर्व या प्रेमाचं माझं कुटुंब सांभाळण्याचं त्यांना त्या ठिकाणी सांगण्याचं काम मी केलं। शासकीय काम सुद्धा माझ्या मुंबईच्या फ्लॅटवरून चालू होतं, कुठेही मी थांबलो नव्हतो। आज या पवित्र भूमीमध्ये येऊन दर्शन घेऊन परत मी पूर्वीसारखं काम या ठिकाणी करणार आहे, एवढंच या ठिकाणी मला सांगायचं। जे काही होईल ते चौकशीमध्ये सत्य बाहेर येईल। आज तुम्ही या ठिकाणी मला काही या संदर्भात बोलायचं नाही। चौकशीमध्ये पोलीस सर्व गोष्टीचा तपास करणार आहे आणि तपासामध्ये हे सर्व बाहेर येईल हे मला काही माहित नाही। आपण पाहिलेलं आहे, मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की चौकशीमधून सर्व बाहेर येईल, आपण विश्वास ठेवा। काय म्हणलं? आता या संदर्भात फोटो सोशल मीडियावर आणि मोबाईलमध्ये आपण सर्वजण पाहता, मी सुद्धा 4 वेळा निवडून आलो आहे। माझ्या समाजाचा, विमुक्त भटक्या समाजाचं, मागासवर्गीय लोकांचं प्रेम माझ्यावर आहे। अनेक लोक या ठिकाणी फोटो काढतात। मी 30 वर्ष सामाजिक आणि धार्मिक या ठिकाणी सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून सर्वांना सोबत घेऊन या ठिकाणी